निलेश राणे शिवसेनेतून लढणार, उदय सामंत म्हणाले त्यांच्या पाठीशी शिवसेनेची संपूर्ण ताकद लावू. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरू आहे. ही सगळी चर्चा सुरू असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं चर्चांना उधाण आलंय, तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं, त्यामुळे आता इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी सर्व जोर पणाला लावलाय. त्यामध्ये आता नारायण राणेंनी एंट्री घेतली आहे. माजी खासदार निलेश राणे यंदा कुडाळ मालवणमधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आणि या भेटीनंतर शिंदेंनी तळकोकणातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी तात्काळ उदय सामंतांना वर्षावर बोलवल्याची माहिती आहे. जी हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारा कोकणातला एक युवा नेता आहे आणि त्याच्याबद्दल एकनाथ शिंदेसाहेबांची आणि मला असं वाटतं की राणे साहेबांची काय चर्चा झाली मला माहिती नाही. विधानसभेला ते उभे राहणार आहेत एवढंच मला माहिती आहे, परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील तो त्यांचा एक सहकारी म्हणून मला मान्य राहील. निलेशजींनी असा जर निर्णय घेतला तर आमची पूर्ण ताकद महायुती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभी करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.